बाजारात जेव्हा वस्तू खरेदीला जातो तेव्हा आपण ब्रँडला किती महत्व देतो हे आपल्यालाच माहिती आहे एखाद्या ब्रँडची वस्तू असेल तर ती डोळे झाकून घ्यावी काहीही त्याच्यात प्रॉब्लेम यायचा नाही हे आपल्याला वर्षानुवर्ष त्या ब्रँडची वस्तू वापरून समजलेलं असत पुण्यातले चितळे दादर भागातील तृप्ती रेस्टॉरंट हे वर्षानुवर्ष लोकांची सेवा करून लोकांना चांगल्या क्वालिटीचा माल देऊन तयार झालेले ब्रँड आहेत ब्रँड म्हणजे उत्पादनाला दिले गेलेले नाव किंवा चिन्ह किंवा प्रतीक ज्याने ती वस्तू ओळखली जाते ब्रँड हे धंद्यामध्ये खूप महत्वाचे आहे जेवढा चांगला ब्रँड तेवढे लोकांना त्या कंपनीच्या मालाचा सेवेच्या गुणवत्तेबद्दल विश्वास आणि आपुलकी निर्माण होते काही दिवसांपूर्वी वर्तमान पत्रात भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड याची एक लिस्ट निघाली त्यामध्ये एच डी एफ सी बँक जी भारतातील सर्वात मोठी प्रायव्हेट सेक्टर बँक आहे प्रायव्हेट सेक्टर याचा अर्थ बिगर सरकारी तिचा पहिला क्रमांक आला त्याच्या खालोखाल एल आय सी टीसीस एअरटेल असे दहा वेगळे ब्रँड होते ह्या दहाच्या यादीत प्रामुख्याने आपण जर का पाहिले तर टेलिकॉम ई कॉमर्स आणि रिटेल क्षेत्रातील कंपन्या प्रामुख्याने आढळून येतात ई कॉमर्स आणि रिटेल क्षेत्रातल्या कंपन्यांची चलती असण्याचे मुख्य कारण म्हणजे कोविडचा लॉकडाऊन आपण सर्वे घरी बसून ऑनलाइन वस्तू खरेदीवर जास्ती भर देत आलो आहोत मार्च महिन्यापासून त्यामुळे ह्या कंपन्यांचा भाव वधारला आहे आता ब्रँडचं महत्व किती ह्याची काही उदाहरणं तुम्हाला देते आपल्या सर्वांना डेटॉल हे माहितीच आहे डेटॉल हे एक अँटीसेप्टिक लिक्विड आहे जे रेकेट बेनकायझर नावाच्या कंपनीचे उत्पादन आहे तसेच झेरॉक्स आपण म्हणतो की नाही झेरॉक्स काढायला जाऊन आलो ह्या पेपरच्या झेरॉक्स दे झेरॉक्स हे ही कंपनी आहे जिचे फोटो कॉपिंग मशीन्स आहेत आता फोटो कॉपिंग मशीन्स कॉम्पॅक्ट एच पी ह्यासारख्या कंपन्यांचे पण आहेत पण फोटोकॉपी म्हटलं जात नाही तर झेरॉक्स दे असंच म्हटलं जातं बँडेड ही जॉन्सन अँड मलम मलमपट्टी आहे व्हॅसिन हे युन हिंदुस्थान युनिलिव्हरच पेट्रोलियम जेलीचं उत्पादन आहे हे सगळे ब्रँड खरं तर त्या उत्पादनांना दिली गेलेली नावं आहेत पण आपल्याला त्या ब्रँडची एवढी सवय झाली आहे की आपण ती उत्पादने त्या नावानेच ओळखतो आता सॅवलॉन हे सुद्धा एक अँटीसेप्टिक लिक्विडच आहे हे आयटीसी या कंपनीचे उत्पादन आहे पण दुकानात जाऊन सॅव्हलॉन द्या असे क्वचितच म्हटले जाते डेटॉल द्या हो हाच शब्द हेच वाक्य बरेच वेळा आपण वापरतो असे जे ब्रँड आणि उत्पादन ह्यांची नावं धुसर झाली आहेत आणि आपण ब्रँडनेच जी उत्पादन ओळखू लागतो त्याला एपॉनिम असे इंग्रजी भाषेत म्हटले जाते WPP आणि कंटार यांनी दोन हजार वीस साठी केलेल्या या सर्वेचा निष्कर्ष मी तुम्हाला सांगितलाच या सर्वे मध्ये पंच्याहत्तर brand चा अभ्यास केला गेला यापैकी सव्वीस ब्रँडची ची वाढ झाली आहे तर उरलेल्या ब्रँडच्या च्या किमतीत घट झालेली आढळून येते ह्या पंचाहत्तर ब्रँड्सचे एकूण मूल्यांकन दोनशे सोळा अब्ज डॉलर्स एवढे होते कोरोनामुळे बऱ्याच कंपन्यांचे धंदे कमी झाले किंवा काही कंपन्या तर बंदही पडल्या तसेच एच डी एफ सी जरी पहिल्या क्रमांकावर दिसत असली तरीही मागच्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्या ब्रँडचे मूल्यांकन अकरा टक्क्यांनी घसरलेलेही आढळून येते ब्रँड ही काही एका दिवसात तयार होणारी गोष्ट नाहीये त्यासाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करावे लागतात उत्पादनाची गुणवत्ता ग्राहक सेवा बाजारातील गरजेप्रमाणे धंद्यात केले गेलेले बदल ग्राहकांच्या गरजेप्रमाणे नवीन उत्पादन तयार करून बाजारात आणली गेली या सर्व प्रयत्न केल्यास ब्रँड तयार होऊ शकतो ग्राहक राजा आहे हे आपण जर का लक्षात ठेवले आणि त्याच्या गरजा भागवण्यासाठी म्हणून आपण धंदा करतो आहोत हे आपल्या धंद्याचे प्रिन्सिपल ठेवले तर ब्रँड वाढायला नक्कीच मदत होते नवीन धंदा सुरू करणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेणे अतिशय गरजेचे आहे तुम्ही घरून एखादा धंदा करता आहात किंवा तुमचे दुकान आहे किंवा तुम्ही प्रोफेशनल आहात जसे वकील आहेत चार्टर्ड अकाउंटंट आहात डॉक्टर आहात तुमच्या नावाने तुमची ओळख लोकांसमोर येते तुम्ही काम कसे करता आहात ग्राहकांना सेवा कसे करता आहात त्यांना तेन, आलेल्या चा निवारणा कशी तुम्ही करता आहात ह्या सगळ्याने तुमचा ब्रँड तयार होतो तुमचा ब्रँड एकदा बाजारात तयार झाला की तो जपणे तेवढेच गरजेचे आहे कारण आपल्याला ही म्हण माहितीच आहे एकदा नाव खराब झाले की झाले ब्रँड व्हॅल्यू म्हणजे ब्रँडचे आर्थिक मूल्यांकन ते जेवढे मोठे तेवढी कंपनी चांगली हे कळणे अजिबात अवघड नाही आजच्या या व्हिडिओतून ब्रँडचं महत्व आपल्या सगळ्यांसमोर नक्कीच आलं असेल ब्रँडचं नाव टिकवणं ब्रँडचं नाव वाढवणं एखादा धंदा मोठा व्हायला एखादा धंदा यशस्वी व्हायला किती गरजेचा आहे हे निश्चितच आपल्या सगळ्यांना कळून चुकलंय आपण सर्वजण आपल्या प्रत्येकाचे धंदे व्यवसाय ह्यामध्ये धंद्याचं नाव टिकवण्याचा आणि वाढवण्याचा आतोनात प्रयत्न करूया आणि आत्मनिर्भर भारत होण्यास हातभार लावूया आशा आहे की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर कराल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद